या जितेंद्रवाडांचं करायचं काय? या जितेंद्रवाडांचं करायचं काय? निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. बोलो भारत माता की. कालची घटना घडली. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र अवळ हे स्वतःला नेते समजून घेतात, पण ज्यांनी काल चौदार तळा या ठिकाणी महाडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर फाडलं आणि त्यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, हा अपमान फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच नसून आंबेडकरी जनतेचाच नसून या देशातल्या प्रत्येक आंबेडकरी विचारधारेला मानणाऱ्या माणसांचा केलेला आहे. आणि म्हणून जितेंद्र अवळ यांनी हा अपमान जाणीवपूर्वक केलेला आहे असं एका व्हिडिओमधून आपल्याला पाहायला मिळतं आहे. एका त्यांच्या सहकार्याने त्यांना थांबवलं की हे पोस्टर फाडू नका, इथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढलेला आहे. त्यांचं न जुमानता जितेंद्र ओव्हाड यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला. ज्या महामानवांनी संपूर्ण मानवजातीला उभं राहण्यासाठी संपूर्ण मानवजातीला मानव म्हणून जगण्याचा अधिकार दिला, त्या महामानवाचा अपमान करण्याचा या जितेंद्र ओव्हाडला कसलाही अधिकार नाही. आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर एकाच वेळी सकाळी 9 ते 10 दरम्यानमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे जितेंद्र अव्हाड यांचा जाहीर निषेध केला आहे. जितेंद्र अव्हाडाने जरी माफी मागितली असेल तरी महामानवांची जी तुम्ही अपमान केला, महामानवांचा तुम्ही जो अपमान करण्यासाठी जे तुम्ही काम केलं हे काम फक्त माफी मागून चालणार नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष आदरणीय सुधीरभाऊंच्या नेतृत्वामध्ये आज त्यांचा चंद्रपूर महानगरात निषेध करण्यात आलेला आहे. आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावं, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावं अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करतो आहोत.